महिलेसाठी आंदोलन. महसूल विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप. रोशनी कासकर या वयोवृद्ध महिलेनं आज कर्जत तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. शासनाकडून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी या वयोवृद्ध महिलेनं केली आहे. रिलायन्स पाइपलाईनसाठी संपादित जमिनीचे पैसे देतो असं सांगून आपली जमीन हडपल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. वयोवृद्ध महिलेला कुठलीही कल्पना न देता या जागेची खरेदी करण्यात आली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मात्र यात महसूल विभागातील कर्मचारी षडयंत्र करून जमीन लाटणाऱ्याला सहकार्य करत असल्याची तक्रार या महिलेनं केली आहे. ती जागा चोरी झालेली आहे. मला पाईपलाईनचे पैसे देणार 70 लाख रुपये सांगितलं आणि त्यांनी 7 एकरच्या जागेवर कागदपत्र करून घेतले आणि 6 दरम्यान आमची कागद सह्या घेतल्या. आम्हाला सांगितलं तुम्हाला 70 लाख देणार आहोत असं फसवणूक केली आणि आम्हाला मग नंतर समजलं का ही जागा आमची विक्रीखत झाली असं. मग आम्ही केस चालू केली. असे हे चोर आहेत कोण? सुभाष खडे, पंकज बालू गायकवाड, उमेश कोकणे. तक्रार अशी आमची जागा चोरी झालेली आम्हाला मिळवून द्यावी. नायब तहसीलदार, नायब तहसीलदार आमचं ऐकत नाही. आम्ही तारीख मागतो आमची ते देत ना. आता मिळवली लंगडी बाई घरी घरी कशी येणार? 4 दिवसांनी तारीख देते. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून देखील महसूल विभाग सहकार्य करत नाही. आपल्याला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू असा इशारा या महिलेनं दिला आहे. जसं रजनी कासकर जे आहेत त्यांची मौजे सावरगावला जागा आहे 11 एकर. त्यापैकी 6 एकरचं खरेदीगत करून घेतलं पंकज गायकवाड यांनी आणि त्या संदर्भात जी फेरफार नोंद आहे 747 ती या नायब तहसीलदारांकडे प्रलंबित आहे मंजुरीसाठी आणि त्याला हरकत घेतली आहे. आणि ह्या नोंदीच्या हरकती कामी आपण 2 महिन्याची मुदत मागितलेली परंतु न्यायालयाने ती आज 12 डिसेंबर आपल्याला पुढील तारीख दिली आणि त्या दिवशी आपला अंतिम युक्तिवाद जो असेल तो दाखल करायची सूचना केलेली आहे. रजनी कासकर जे आहेत त्यांनी 1994 मौजे सावरगाव येथे 11 एकर जागा खरेदी केली आणि मधल्या काळात तो 7-12 त्यांच्या नावावर झालेला नसल्यामुळे हे जे सामनेवाला आहेत त्यांनी रिलायन्सचे पैसे देतो असं सांगून त्यांच्याकडनं खरेदीगत करून घेतलं. त्यांना कुठलाही मोबदला दिला नाही आणि ते खरेदीगत केल्यानंतर मग ह्यांना रजनी कासकरांच्या जेव्हा लक्षात आलं की आपली फसवणूक झाली मग त्यांनी कर्जत पोल्युशनला कंप्लेंट दिली, पनवेल कोर्टात दावा दाखल केला, अशा विविध ठिकाणी दावे दाखल केले आणि ते दावे सगळे प्रलंबित आहेत. मनोज भिंगारडे, संवाद मराठी, लाईव्ह कर्जत. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-6912-72-76-3854.